बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की। मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, आपले या कुस्तीचे स्वागत अध्यक्ष रामभाऊ शिंदे जी, बबनदादा पासपुते जी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी कुस्ती प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगली कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केली आणि या कुस्ती स्पर्धेला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा हे नाव दिलं। छत्रपती शिवराय हे नाव याकरता महत्वाचं आहे की खऱ्या अर्थानं पहिल्यांदा कुस्तीला कोणी महत्व दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं। खरं तर कुस्ती आपला प्राचीन खेळ होता। कृष्ण आणि बलराम देखील कुस्ती खेळायचे, भीमही कुस्ती खेळायचे, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा कुस्तीला राजाश्रय जर कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी हा राजाश्रय दिला। महाराजांनी त्या काळामध्ये तालमी सुरू केल्या, बंद भिंतीमधल्या तालमी या पहिल्यांदा आपल्याला महाराजांच्या गडावर पाहायला मिळतात। तर त्याच तालमी पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं हे देखील आपण बघितलं। आणि मी आयोजकांचे याकरता अभिनंदन करतो की शाहू महाराजांनी परंपरा सुरू केली होती चांदीच्या गदेची, आज मात्र या ठिकाणी सोन्याच्या गदेची नवीन परंपरा ही सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं ही देखील एक अत्यंत महत्वाची परंपरा आहे। खरं तर कुस्ती असा खेळ आहे की ज्या खेळाने पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ऑलिम्पिकचं पदक मिळवून दिलं। पहलवान खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा आपल्याला ऑलिम्पिकचं पदक मिळवून दिलं, पण दुर्दैवाने त्यानंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळू शकलेलं नाही। ते आता आपल्याला मिळवायचं आहे आणि म्हणून या स्पर्धा महत्वाच्या आहेत। आपल्या मल्लांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे। मला सांगितलं पाहिजे की आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर एकीकडे आपले जे पहलवान आहेत यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ आपण केली, 3,000 रुपये त्यांना मिळायचे ते 18,000 रुपयापर्यंत आपण वाढवले आणि त्यांचं मानधन वाढवलं, त्यांच्या स्पर्धेची बक्षिसं वाढवली। आणि एवढंच नाही तर मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री असताना जे आपले महाराष्ट्र केसरी 3 वेळा झाले त्यांना थेट डायरेक्ट डीवायएसपीची नोकरी देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला। आज वेगवेगळ्या स्तरावर आमच्या पहलवानांना थेट त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम आपण करतोय। पण आता अपेक्षा एवढीच आहे की या महाराष्ट्राच्या मातीतूनच पुढचा ऑलिम्पिक विजेता तयार झाला पाहिजे आणि ऑलिम्पिकचं पदक या महाराष्ट्राच्या मातीतूनच आपल्याला मिळालं पाहिजे। आणि म्हणून सगळ्या मल्लांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो। अतिशय सुंदर अशा या स्पर्धा तुम्ही आयोजित केल्या आणि या मातीच्या खेळामध्ये आता तर मातीचा खेळ उरला नाही, आता मॅटचा खेळ झाला। पण मॅटचा असो का मातीचा असो, माती अंगाला लावल्याशिवाय
या ठिकाणी कुठल्याही खेळामध्ये विजय संपादित करता येत नाही। आणि मला अतिशय आनंद आहे की जी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आहे ही अतिशय चांगलं काम करते आहे। आता त्याच्यासोबत ही आपली नगर तालीम परिषद जी आहे यांनी ही अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण केलं आहे, म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आणि विखे पाटील साहेब, आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली की एक स्टेडियम या ठिकाणी तयार झालं पाहिजे, आपण प्रस्ताव तयार करा, स्टेडियमला मान्यता देण्याचं काम माननीय शिंदे साहेब आणि मी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू, जेणेकरून या पुढच्या स्पर्धा जेव्हा आपण घेऊ त्या स्टेडियम मध्येच या ठिकाणी झाल्या पाहिजेत, हा विश्वास मी आपल्याला देतो। जाता जाता एवढंच सांगतो, अलीकडच्या काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत, पण आपल्याला माहितीये जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं, आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात, पण नशा केलेल्या पहलवानांना कुस्तीतनं बादच व्हावं लागतं, जे असली मातीचे पहलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात। तुमच्या आशीर्वादानं आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे, 2024 पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या, एवढंच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र।